नमस्ते मित्रांनो गेटल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या भरतींबाबत महत्त्वपूर्ण माहिती आणि उपयुक्त अपडेट घेऊन या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न असतो पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि एकूण जागांपैकी बारा हजार जागांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र मागासवर्गीयांच्या ज्या पन्नास टक्के जागा कपात केलेल्या होत्या आणि ज्याची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरती अद्याप समाविष्ट केलेली नव्हती त्याबाबत अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आपल्याला आज प्राप्त होत आहेत आणि ते अपडेट घेऊनच आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की पवित्र पोर्टलवरती आता भरतीमध्ये जागा कशाप्रकारे वाढणार आहेत त्याचबरोबर आपले जे काही डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं की पन्नास टक्के ज्या काही जागा, जागा कपात का केलेल्या आहेत त्या तात्काळ भराव्यात आणि त्यावर मंत्री मो महोदयांनी आश्वासन दिलेलं होतं त्या अनुषंगानेच आता एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन येत आहे मित्रांनो सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन यांचं पत्र आहे तारीख आजचीच आहे वीस फेब्रुवारी दोन हजार वीस प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे अहमदनगर औरंगाबाद जालना हिंगोली नांदेड अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली हे तेच जिल्हे आहेत मित्रांनो ज्या जिल्ह्यांमध्ये मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या होत्या यांच्यासाठी हे पत्र काढलेलं आहे विषय आहे जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय प्रवर्गाची शिक्षक संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सन दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत आपल्या जिल्हा परिषदेतील मागासवर्गीयांसाठी रिक्त असलेल्या पदांमधून केवळ मराठी माध्यमांची पन्नास टक्केच प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यात आली आणि अशी पदे भरताना आपल्या जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावले अद्यवात नसल्याचे निदर्शनास आले होते हेच एकमेव कारण होतं की पन्नास टक्के जागा या कपात केलेल्या होत्या मा माननीय मंत्री ग्रामविकास यांनी शिक्षकांच्या पदभरतीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची मागासवर्गियांची उर्वरित पन्नास टक्के पदे भरण्याची कारवाई आठ दिवसात करावी असे निर्देश दिलेले आहेत माननीय मंत्री मोद्यांनी दिलेले निर्देश विचारात घेता आपल्या जिल्हा परिषदेमध्ये मराठी माध्यमाकरता असलेली प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली अद्ययावत असणार अशी धारणा आहे सबब त्यानुसार आपल्या जिल्हा परिषदेची बिंदू नामावली अद्ययावत असल्याचे शासनास तात्काळ अवगत करावे तसेच सद्यस्थितीत बिंदू नामावलीनुसार प्रवर्गनिहाय मागासवर्गीयांची प्रत्यक्षात किती पदे आहेत त्याचा प्रवर्गनिहाय तपशील आज दुपारी तीन वाजेपर्यंत शासनास सादर करावा ही विनंती आपला सना सणाभांडारकर कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन मित्रांनो पत्र अतिशय महत्वाचं आहे पत्रामध्ये काय आहे तर मागासवर्गीयांची बिंदू नामावलीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत पवित्र पोर्टलमध्ये ज्या पन्नास टक्के रा जागा भरायच्या ठेवलेल्या होत्या यामध्ये व्यवस्थित समांतर आरक्षणानुसार जागा दुपारी म्हणजे आज दुपारी तीन वाजेपर्यंत शासनात सादर कराव्या असे या जिल्हा परिषदांना हे पत्र होतं म्हणजेच ज्या जागा आता जिल्हा परिषदा रिक्त म्हणून या शासनास सादर करतील त्या सर्व जागा आता पवित्र पोर्टलवरती भरती प्रक्रियेसाठी उपलब्ध होतील म्हणजेच जवळजवळ पाच ते सहा हजार जागांची भर आता नवीन भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टलवरती पडणार आहे अतिशय आनंदाची अशी सर्व उमेदवारांसाठी ही बातमी आहे मागासवर्गीयांच्या जागा म्हणजे पन्नास टक्के या जागा आता पुन्हा पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती ॲड होणार आहेत यासंदर्भीच्या ज्या काही जाहिराती आहेत त्यासुद्धा नव्या प्रकारे जाहिराती निघतील आणि संपूर्ण प्रक्रिया आपल्याला प्रेफरन्स अजाईन करण्यापासून तर लॉक करण्यापर्यंतची पुन्हा या ठिकाणी करावी लागणार आहे मात्र पाच ते सहा हजार जागा जर या भरती प्रक्रियेमध्ये वाढल्या तर पहिली जी अभियता चाचणी दिलेली आहे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण हे जे काही मेरिट आहे ते मेरिट या जागांसाठी निश्चितच आणखी खाली येऊ शकतं आणि ज्या उमेदवारांना एकशे वीस आणि त्याच्या पुढे मार्क्स आहेत एकशे पंचवीस तीसपर्यंत त्यांचंसुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या जागा आता लवकरात लवकर पवित्र पोर्टलवरती याव्यात अशीच इच्छा आणि या ठिकाणी मागासवर्गीयांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पवित्र पोर्टलवरती सुरू व्हावी अशी इच्छा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर गेटॉल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा माहितीसह धन्यवाद